सो मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग करायचं हे तर आपल्याला माहिती आहे, पण एकदा बघूया की का एवढं महत्त्वाचं आहे आणि डिजिटल का शिकलं पाहिजे आपण, का आपल्या भविष्यासाठी ते महत्त्वाचं आहे. सो जर तुम्ही बघितलं मित्रांनो, ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणजे जी जुनी पद्धतीने जी मार्केटिंग चालू होती, ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणजे न्यूजपेपरमध्ये जाहिराती देणं, टी व्हीवर जाहिराती देणं, रेडिओमध्ये जाहिराती देणं, मासिकांमध्ये जाहिराती देणं, बॅनर्स लावणं, बिलबोर्ड्स लावणं, ह्या सगळ्या ज्या जाहिरातीचे प्रकार आहेत ते झाले ट्रेडिशनल मार्केटिंग. आणि डिजिटलमध्ये इंटरनेटशी रिलेटेड जे काही डिव्हायसेस आहेत त्याच्यामध्ये केलेले मार्केटिंग. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण फरक बघूया काय आहे, आणि मग आपल्याला लक्षात येईल की डिजिटल मार्केटिंग का करायचं, का ते इतकं महत्त्वाचं आहे ते. सो मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा डिजिटल मार्केटिंग ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये लिमिटेड रीच आहे. तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचू शकता याला एक लिमिट आहे. जर तुम्ही पेपरमध्ये ॲड दिली, ती पेपर वाचणारे लोक लिमिटेड आहेत. ते लोक खरंच तो पेपर वाचतात का, खरंच तुमच्या जाहिरातीपर्यंत पोहोचतात का, हे कोणाला सांगता येत नाही. आणि आज दिलेले जाहिरात उद्या कोणीच बघत नाही, म्हणजे त्याची व्हॅल्यू शून्य होते. सो लिमिटेड रीच आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये तसं नाही. डिजिटल मार्केटिंग तुम्हाला मॅक्सिमम रीच मिळते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येतं. ज्यांनी जाहिरात बघितली त्यांच्यापर्यंत परत परत पोचता येतं. हा खूप मोठा फायदा जो आहे तो डिजिटल मार्केटिंगमुळे मिळतो. त्यानंतर मित्रांनो, ट्रेडिशनल इज नॉन वर्सेटाईल. नॉन वर्सेटाईल म्हणजे त्याच्यामध्ये विविधता नाही आहे. सो तुम्ही फक्त टेक्स्टमध्ये मार्केटिंग करू शकत होता यापूर्वी, किंवा मग इमेजेसमध्ये चित्र बनवून. त्याच्यानंतर टी व्हीचा उदय झाला, त्यावेळेला व्हिडिओ बनवून, परंतु ते फार एक्सपेन्सिव्ह होतं, फार महाग पडत होतं. डिजिटलमध्ये तसं नाही आहे. डिजिटलमध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे माध्यमं वापरू शकता, टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओ, ऑडिओ, वेगवेगळे माध्यमं वापरू शकता, आणि ते बनवणं फार सोपं आहे. जो तुम्ही यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवताय तो, आणि तुम्ही टी व्हीवरच्या जाहिरातीसाठी जो व्हिडिओ बनवताय, त्याच्या कॉस्टमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. सो वर्सेटॅलिटी, विविधता जी आहे, ती आपल्याला डिजिटल मार्केटिंगने दिली. त्यानंतर मित्रांनो, ट्रेडिशनलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो ड्रॉबॅक होता किंवा नुकसान होतो ते म्हणजे डिलेड कम्युनिकेशन. तुम्ही आज जाहिरात दिली, ती जाहिरात उद्या पेपरमध्ये छापून येणार, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स मिळणार, तोपर्यंत बराच मध्ये मध्ये वेळ निघून जायचा. डिजिटलमध्ये मात्र इन्स्टंट कम्युनिकेट करता येतं. आपल्या ग्राहकाबरोबर लगेचच बोलता येणं ही खूप मोठी पॉवरफुल गोष्ट आहे मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये, आणि ती आपल्याला डिजिटल मार्केटिंगने ओपन करून दिली की तुम्हाला इन्स्टंट कम्युनिकेट करता येतं. कस्टमरला प्रॉडक्ट आवडलं, त्याने क्लिक केलं, मेसेज पाठवला, तुम्हाला लगेच त्याच्याबरोबर चॅट करता येतं. कस्टमरची लीड मिळाली तर लगेच फोन नंबर मिळतो, तुम्ही लगेच त्यांच्याबरोबर बोलू शकता. सो इन्स्टंट कम्युनिकेशन डिजिटल मार्केटिंगमुळे उपलब्ध झालं आहे. त्यानंतर मित्रांनो, लॅक ऑफ रिअल टाईम रिझल्ट्स. सो हा आधी पॉईंट बघितला तसाच आहे की इथे रिअल टाईम होतं, लगेचच तुम्ही इन्स्टंट समोरासमोर कस्टमरशी बोलू शकता. कस्टमर काय करतो आहे, कुठे क्लिक करतो आहे, हे पण तुम्हाला लाईव्ह बघता येतं. इतकं चांगलं तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये टूल्स मिळतात. ट्रेडिशनल मार्केटिंग एक्सपेन्सिव्ह आहे, कारण बघा न्यूजपेपर म्हटलं तर लिमिटेड असतात, 7-8 पानं असतात. त्याच्यामध्ये जर तुम्हाला जाहिरात करायची असेल तर ती एक्सपेन्सिव्ह होते. पहिल्या पानावर खूप महाग, दुसऱ्या पानावर अजून कमी, तिसऱ्या पानावर अजून कमी, किंवा जर खूप मोठी जाहिरात असेल तर महाग होते, छोटी छोटी करत गेला तर स्वस्त होते. सो मित्रांनो, ओव्हरऑल जे ट्रेडिशनल मार्केटिंग आहे ते एक्सपेन्सिव्ह होतं. डिजिटलमध्ये मात्र तसं नाही आहे, कारण डिजिटलचंमध्ये काही पेपर छापायचं नाही आहे, जे आहे ते ऑनलाईन आहे. त्याच्यामुळे स्क्रोल करत राहा, करत राहा, करत राहा, ते कधीच संपत नाही. त्यामुळे जास्त जाहिराती दाखवता येतात, जास्त वेळा जाहिराती दाखवता येतात, आणि जास्त वेळा कस्टमर्सपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. सो कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, स्वस्तामध्ये करता येतं या सगळ्या गोष्टी. डिफिकल्ट टू रीच टार्गेट ऑडियन्स. आता बघा मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमचे जे ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत एक्झॅक्टली पोहोचणं हे पूर्वी कठीण होतं. जर तुम्ही पेपरमध्ये ॲड दिलीत तर ते पेपर वाचणारा लहान मुलगा असेल, शाळेत जाणारा मूल असेल, महिला असेल, म्हातारी व्यक्ती असेल, कर्तबगार घरातली व्यक्ती असेल, कोणीही असू शकतो. ते सगळेच काही तुमचे कस्टमर नाही आहेत ना. तुमचा कस्टमर स्पेसिफिक असेल, कधी महिलांसाठी प्रॉडक्ट असेल, कधी मुलांसाठी प्रॉडक्ट असेल, कधी यंगर जनरेशनसाठी प्रॉडक्ट असेल, कधी सिनियर जनरेशनसाठी प्रॉडक्ट असेल. सो तुमचे जे टार्गेट कस्टमर होतं ते एक्झॅक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचणं कठीण होत होतं. तुम्हाला पेपरमध्ये ॲड तर एकदा द्यायचे आणि ते सगळेजण बघतायत, म्हणजे ते महाग होत होतं. परंतु जर तुम्ही बघितलं डिजिटलमध्ये, तुम्हाला
एक्झॅक्टली तुमच्या टार्गेट कस्टमरपर्यंत पोचता येतं. किती वर्ष वय असलेल्या मेल ऑर फिमेल, त्यांना कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, कुठल्या क्षेत्रात ते काम करत आहेत, असं तुम्ही टार्गेट ऑडियन्स तुमचं ठरवू शकता. इवन तुम्ही तुमचे पिनकोड पण ठरवू शकता की मला फक्त माझी जाहिरात या या पिनकोडमध्येच पोचवायची आहे. एवढं ॲक्युरेट टार्गेटिंग तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये करता येतं आणि ती खूप मोठी पॉवर आहे डिजिटल मार्केटिंगची. त्यानंतर मेजरमेंट पण चुकीचं होत होतं जेव्हा तुम्ही ट्रेडिशनल जाहिराती करत होतात, तेव्हा खरंच किती लोकांनी बघितल्या ते कोणालाच कधी सांगता येत नव्हतं. तुमची जाहिरात बघून किती लोकांनी खरंच जाऊन तुमचं प्रॉडक्ट विकत घेतलं हे देखील पूर्वी सांगता येत नव्हतं. परंतु डिजिटलमध्ये तसं नाही आहे. प्रत्येक क्लिकचा डेटा तुम्हाला मिळतो, किती लोकांनी क्लिक केलं, ते ज्यांनी क्लिक केलं त्यांचं अंदाजे वय काय होतं, मेल होते की फिमेल होते, किती वेळ माझ्या वेबसाईटवर राहिले, कोणतं प्रॉडक्ट त्यांनी बघितलं, कोणतं प्रॉडक्ट त्यांनी घेतलं, कुठली ऑफर त्यांनी निवडली, हा सगळा डेटा तुम्हाला मिळतो. आणि मित्रांनो, इथे हा एक पॉईंट आहे बघा, हा शब्द मी वापरला आहे ऑप्टिमायझेशन, हा खूप महत्त्वाचा आहे जो डिजिटलमध्ये तुम्हाला करता येतो. तुमची जाहिरात चालू आहे, तुम्ही जाहिरात दिलेली आहे, ती जाहिरात जर काम करत नसेल तर तुम्ही लगेचच त्याच्यामध्ये बदल करू शकता, लगेच ऑप्टिमम त्याला वापर करू शकता, ऑप्टिमाइज करू शकता. न्यूजपेपरमध्ये एकदा तुम्ही जाहिरात छापली की परत घेण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही, एकदा ती गेली तर गेली कस्टमरपर्यंत. तसं तुम्हाला डिजिटलमध्ये नाही आहे. सो मित्रांनो, एवढे सारे फायदे आहेत डिजिटल मार्केटिंगचे आणि म्हणून सगळ्या कंपन्या आता डिजिटल मार्केटिंगकडे वळलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुस्तान लिव्हरसारखी कंपनी जी आत्तापर्यंत टेलिव्हिजनमध्ये सगळ्यात जास्त पैसा टाकणारी, जाहिरातींमध्ये पैसा टाकणारी कंपनी जी होती ती आता डिजिटलमध्ये जास्त पैसा टाकते, टेलिव्हिजनमध्ये कमी पैसा टाकते. सो याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळ्या कंपन्या, सगळे बिझनेसेस डिजिटल मार्केटिंगकडे वळायला लागलेले आहेत आणि त्यामुळे डिजिटल मार्केटिंगची डिमांड पण वाढलेली आहे, महत्त्व पण वाढलेलं आहे. याचा फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे.